लाखोंचा पगार अत्यल्प उत्पन्नात आमदार म्हाडाच्या अधिकाऱ्यांचा उफराटा कारभार गरिबांना घरघर आमदारांना मात्र राखीव घर म्हाडा मुंबई महानगर क्षेत्रात सर्वसामान्यांना परवडणारी घरं बांधून देणारी सरकारी संस्था मात्र याच म्हाडानं महिना 2.5 लाख वेतन घेणाऱ्या आमदारांसाठी घरं राखीव ठेवली आहेत एवढंच नाही तर लाखोंचा पगार घेणाऱ्या आमदारांना चक्क गरिबांसाठी असलेल्या अत्यल्प उत्पन्न गटात घरं राखीव ठेवण्यात आली आहेत म्हाडानं नुकती 4000 घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली विविध गटांसाठी म्हाडानं घरं राखीव ठेवली आहेत त्यात विविध जाती स्वातंत्र्यसैनिक पत्रकार माजी सैनिक अंध अपंग अशा कॅटेगरी आहेत मात्र त्यासोबतच एक राखीव कॅटेगरी आहे ती म्हणजे आजी माजी आमदार खासदारांची मुंबई मंडळाच्या सोडतीत 4,083 घरांचा समावेश आहे यात अत्यल्प उत्पन्न गटासाठी 2,790 घरं राखीव आहेत मुंबईतल्या गोरेगावमध्ये पंतप्रधान आवास योजनेतनं 1,947 घरं आहेत यात अत्यल्प गटातनं 39 घरं आमदारांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत म्हाडाच्या या जाहिरातीवर वाद का निर्माण झालाय बघूयात अत्यल्प उत्पन्न गट अर्थात EWS करता वार्षिक 6 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मर्यादा आहे आमदारांना मात्र महिन्याला 2.5 लाखांचं वेतन मिळतं आमदारांचं वार्षिक उत्पन्न 30 लाखांपर्यंत जातं तरीही आमदारांसाठी राखीव घरं ठेवण्यात आली आहेत म्हाडाच्या या जाहिरातीवर शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी जोरदार टीका केली आहे तुम्हाला कोणी अधिकार दिलाय आमदाराला अल्पगट ठरवायचा अरे आमदाराचा पगार पहा ना आमदाराचा एकंदरीत पगार पहा तुम्ही अल्पगटामध्ये त्याला ठरवता कसे म्हाडांच्या अधिकाऱ्याची मी कान उघडी करणार आहे पत्र काय लिहायचं आहे त्यांना असे चुकीची जाहिरात कशी काढता त्याच्यामुळे तुमच्या मूर्खपणामुळे आम्हाला त्याचं भोगावं लागतं म्हणून अशा जाहिरात ज्यांनी काढलं त्याला खडसावून मी पत्र लिहिणार आहे आणि जो कोणी याला जबाबदार असेल त्याच्यावर कारवाई करायची सुद्धा मागणी करणार आहे गोरगरीब सामान्यांसाठी म्हाडा घरं बांधतं मात्र आता म्हाडानं चक्क मुंबईत आमदारांसाठी घरं ठेवली आहेत आणि तीही आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव असलेल्या घरांमधनं म्हाडाला उत्पन्नाचे निकष धाब्यावर बसवून आमदारांचा इतका पुळका का आलाय हा प्रश्न आहे गणेश कवडेसह ब्युरो रिपोर्ट Zee 24 तास मुंबई विकासाचा ध्यास म्हणजे